नमस्कार. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या वार्तापत्रामध्ये मी अहमद शेख आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. सर्वप्रथम वार्ताच्या सर्व दर्शकांना छत्रपती शिवाजी महाराज जयंती अर्थात शिवजयंतीच्या तसेच गणेश जयंतीच्या मनपूर्वक शुभेच्छा. आकाश पृथ्वी आप वायू तेज मनुज मती तुझे गुण गाती राजा शिवछत्रपती काय कवने लिहिती काय गाती महती तिन्ही लोक वदती राजा शिवछत्रपती. सूर्य इंद्र ऐरावती कुंकुम तव भाळी मुक्त हस्ते उधळती राजा शिवछत्रपती. देव देश धर्म दया शौर्य रीती सुमती देणे हे तुझ रयती राजा शिवछत्रपती. स्वराज्याचा दिन आजचा मुकुट शोभे मस्तकी तुझ आशीष भगवती राजा शिवछत्रपती. पान फूल तृण अन भृगहर जीव हर्षती नयन भरुनी पाहती राजा शिवछत्रपती. होऊन बेभान नाचती तप्त संशेरीच्या पाती रयत स्वराज्य रक्षिती राजा शिवछत्रपती. स्तवन होम याग अग्निकुंड त्याग मागती तन मन धन अर्पिती राजा शिवछत्रपती. स्वराज्य साकारिती जिजा माता असती हयाती आणिक काय सुखे असती राजा शिवछत्रपती. शिवबा राज्याभिषेकती मातेच्या डोळ्या देखती जाहली नयनांची तृप्ती राजा शिवछत्रपती राजा शिवछत्रपती. आता घेऊयात महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा या महिन्याच्या वार्तापत्राच्या माध्यमातून. दिनांक 22 जानेवारी रोजी संस्थेतल्या सर्वच शाखांमध्ये श्री राममूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा अतिशय उत्साहात तसेच जल्लोषपूर्ण वातावरणात संपन्न झाला. पाहूयात त्याविषयीचं हे खास वृत्त. संस्थेच्या सर्व शाखांमध्ये श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्सव दिवाळीप्रमाणे उत्स्फूर्त साजरा केला गेला. संस्थेच्या कर्वेनगर परिसरातील मुख्य आवारात सर्वत्र भव्य पताका ध्वज आणि रांगोळ्यांची सजावट केली होती. संस्थेचे सर्व कर्मचारी पदाधिकारी आणि विद्यार्थिनी पारंपरिक वेशात उपस्थित होते. महिलाश्रम शाळेच्या ढोल पथकाने बहारदार वादन करत श्री रामलल्लांचे स्वागत केले. संस्थेच्या प्रधान कार्यालयाच्या आवारात प्रभू श्री रामाच्या प्रतिमेचे पूजन व आरती केली आणि प्रसाद वाटला गेला. सायंकाळी कमिन्स अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रांगणातून भव्य शोभायात्रेचे आयोजन केले गेले. यात महाविद्यालयीन विद्यार्थी उत्साहाने सहभागी झाल्या होत्या. बॅटरी कार्टवर सजवलेल्या भव्य राम प्रतिमेची मिरवणूक कमिन्स कॉलेज ते मुख्य आवार या रस्त्यावर काढली गेली. या ध्वजपथक ढोलपथक हे विशेष आकर्षण होते. यावेळी संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या प्रांगणात भारताचा 75वा प्रजासत्ताक दिन अतिशय उत्साहात तसेच चैतन्यमय वातावरणात संपन्न झाला. पाहूयात त्याविषयीचा हा खास वृत्तांत. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या प्रांगणात भारताचा 75वा प्रजासत्ताक दिन उत्साहात व चैतन्यमय वातावरणात पार पडला. या कार्यक्रमासाठी निवृत्त ग्रुप कॅप्टन श्री सुहास फाटक हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. यावेळी संस्थेचे पदाधिकारी संस्थेच्या व्यवस्थापक मंडळाचे सदस्य व आजन्म सेवक इत्यादी मान्यवर उपस्थित होते. दिल्ली येथे झालेल्या ग्लोबल आर्टिफिशियल इंटेलिजन्स समिट अँड अवॉर्ड्स या कार्यक्रमात संस्थेच्या AIT विभागानं सहभाग नोंदवला. बघूयात त्याची ही बातमी. माणेकशॉ सेंटर नवी दिल्ली येथे ग्लोबल आर्टिफिशियल इंटेलिजन्स समिट अँड अवॉर्ड्स ह्याचं आयोजन ऑल इंडिया काउन्सिल फॉर रोबोटिक्स अँड ऑटोमेशन या संस्थेनी आयोजित केलं होतं. या कार्यक्रमासाठी संस्थेतील AIT विभागाने स्टॉलचे आयोजन केले होते. ह्या कार्यक्रमासाठी आंतरराष्ट्रीय स्तरातून वेगवेगळ्या संस्था सहभागी झाल्या होत्या. राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये AIT ने महिला शिक्षण आणि महिला सबलीकरण ह्या विषयावर चर्चा केली.
संस्थेच्या कर्वेनगर येथील आरुणी विद्यामंदिर प्रशालेत विविध उपक्रम पार पडले. पाहूया त्याविषयीची बातमी. सोमवार दिनांक 22 जानेवारी रोजी अयोध्या नगरीमध्ये झालेल्या श्री राम लल्लाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली या सोहळ्याचे औचित्य साधून कर्वे संस्थेतील आरुणी विद्यामंदिर कर्वेनगर शाखेतील मुलींनी राम, सीता, लक्ष्मण, लव कुश, शबरी, कौशल्या, हनुमान या रामायणातील पात्रांची वेशभूषा करून श्रीरामाच्या प्रतिमेचे पूजन केले. यावेळी रामरक्षा स्तोत्र, मारुती स्तोत्र यांचे पठण करण्यात आले. तसेच संस्थेच्या आवारात पूजनासाठी ठेवलेल्या प्रभू रामचंद्रांच्या प्रतिमेपर्यंत शोभायात्राही काढण्यात आली. प्रभू श्री रामचंद्रांच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त संपूर्ण भारतात स्वच्छता अभियान राबवले गेले. याचे औचित्य साधून संस्थेच्या आरुणी विद्यामंदिर कर्वेनगर शाखेतील चिमुकल्यांनी या अभियानामध्ये सहभागी होऊन संस्थेच्या आवारातील गणपती मंदिर आणि आजूबाजूच्या परिसराची स्वच्छता करून अभियानास अतिशय उत्साहाने आणि आनंदाने हातभार लावला. संस्थेच्या बाया कर्वे वसतिगृहामध्ये नाविन्यपूर्ण कार्यक्रम पार पडले. पाहूयात त्याविषयीची ही बातमी. दरवर्षीप्रमाणे यंदाही बाया कर्वे वसतिगृहाच्या संकुलात 19 जानेवारी रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. ह्या शिबिरामध्ये तेजस्विनी हेल्थ क्लब ही शाखासुद्धा सहभागी झाली होती. यावेळी वसतिगृह प्रमुख व जनकल्याण रक्तपेढीचे पदाधिकारी उपस्थित होते. या प्रसंगी संस्थेचे पदाधिकारी, कार्यालयातील इतर कर्मचारी तसेच तेजस्विनी हेल्थ क्लबच्या प्रमुख व त्यांचे सहकारी विद्यार्थिनी उपस्थित होते. अयोध्येत होणाऱ्या प्रभू रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळा बाया कर्वे संकुलात साजरा करण्यात आला. त्यावेळी मुलींनी सर्व वसतिगृहासमोर आणि मेन गेट त्यासोबतच बाया कर्वेंच्या समाधीस्थळासमोर प्रभू श्री राम या संकल्पनेवर आधारित सुंदर रांगोळ्या काढल्या होत्या. या प्रसंगी श्रीरामांच्या प्रतिमेचे पूजन बाया कर्वे वसतिगृहाच्या स्थानिक समितीचे पदाधिकारी तसेच संस्थेचे पदाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले. दरवर्षीप्रमाणे संस्थेच्या बाया कर्वे वसतिगृह संकुलामध्ये मकर संक्रांतीनिमित्त तिळगुळ समारंभ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी आपल्या संस्थेचे सचिव डॉ PVS शास्त्री सर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी डॉ शास्त्री सरांनी राम मंदिर ते राष्ट्र मंदिर हे कसे झाले याचा थोडक्यात सारांश सांगितला. संस्थेच्या भास्करराव अध्यापक विद्यालयात राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा पार पडली. पाहूयात त्याचा हा सविस्तर वृत्तांत. भास्करराव कर्वे स्मृती करंडक राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा खुला गट व कनिष्ठ गट अशा दोन विभागात घेण्यात आल्या. यावेळी संस्थेचे कार्याध्यक्ष श्री रवींद्रदेव सर, भास्करराव कर्वे यांचे नातू श्री अरुण नेने व नात साधनाताई उपस्थित होते. स्पर्धेचे उद्घाटन श्री शिरीष आपटे यांच्या हस्ते करण्यात आले. खुल्या गटात आणि कनिष्ठ गटात विविध विद्यार्थ्यांनी बक्षिसं मिळवली. संस्थेच्या बाया कर्वे स्त्री अभ्यास आणि संशोधन केंद्रातर्फे विविध उपक्रम पार पडले. पाहूयात त्याविषयीची ही खास बातमी. बाया कर्वे स्त्री अभ्यास आणि संशोधन केंद्राचे माजी विद्यार्थी हे विविध क्षेत्रात कार्य करणारे असतात. समुपदेशन कोर्सचा उपयोग ते आपले कार्य अधिक सजगपणे व्हावे यासाठी करून घेतात. यासाठी ऑनलाईन मुलाखत सत्रांच्या मालिकेची सुरुवात करण्यात आली. प्रसिद्ध कॉर्पोरेट प्रशिक्षक, लेखिका आणि केंद्राच्या ज्येष्ठ विद्यार्थिनी डॉ जयश्री फडणवीस यांच्या अंडरस्टँडिंग A to Z ऑफ गोल सेटिंग या सत्रापासून झाली. बाया कर्वे स्त्री अभ्यास केंद्रातर्फे बकुळ तांबट नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थिनींसाठी 2 क्रेडिट कोर्स घेण्यात आले. BSc नर्सिंग करणाऱ्या दुसऱ्या वर्षाच्या विद्यार्थिनींसाठी इंडिजिनियस न्यूट्रिशन हा कोर्स घेण्यात आला. तसेच पहिल्या वर्षाच्या विद्यार्थिनींसाठी मानसिक प्रथमोपचार म्हणजेच सायकोलॉजिकल फर्स्ट एड हा क्रेडिट कोर्स घेण्यात आला. न्यूट्रिशनच्या कोर्सचे प्रशिक्षक पुण्यातील प्रसिद्ध आहारतज्ज्ञ विभूषा जांभेकर या होत्या. तर मानसिक प्रथमोपचार या कोर्सच्या प्रशिक्षक केंद्राच्या समुपदेशन प्रमुख डॉ पल्लवी कासंडे आणि समुपदेशक अनघा कुलकर्णी या होत्या. संस्थेच्या कमिंग्स इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये विविध उपक्रम पार पडले. पाहूया त्याची ही सविस्तर बातमी. संस्थेच्या कमिन्स इंजिनिअरिंग कॉलेजच्या झेनिट टीमनी से इंडिया बाजा या स्पर्धेमध्ये ऑल इंडिया 8वा रँक पटकावला. ही नॅशनल लेवलची स्पर्धा मध्य प्रदेशमधील पीथमपूर येथे पार पडली. देशभरातून आलेल्या 70 स्पर्धकांमध्ये कमिन्स इंजिनिअरिंगची झेनिट टीम
फक्त महिलांची असलेली एकमेव टीम होती. ह्या स्पर्धेसाठी कमिन्स कॉलेजच्या प्राध्यापकांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. तसेच कमिन्स इंडिया लिमिटेड, मॅन ट्रक्स अँड बसेस, डेसॉल्ट सिस्टीम अशा अनेक कंपन्यांनी आर्थिक सहाय्यता दिली. कमिन्स कॉलेजच्या इवोजेनिस टीमने 7व्या येस समिट ऑन्टरप्रिनरशिप स्पर्धेमध्ये पहिला क्रमांक पटकावला. येरवडा येथील अण्णाभाऊ साठे सभागृहामध्ये ही स्पर्धा पार पडली. या स्पर्धेमध्ये प्रशस्तीपत्रक, पदक आणि रोख 25,000 रुपये बक्षीस कमिन्सच्या इवोजेनिस संघाला मिळालं. संस्थेच्या कमिन्स अभियांत्रिकी महिला महाविद्यालयाच्या ग्रंथालयाने दिनांक 14 जानेवारी ते 28 जानेवारी 2024 दरम्यान मराठी भाषा संवर्धन 15वा साजरा केला. या निमित्ताने ग्रंथालयाने विविध उपक्रम आयोजित केले. या उपक्रमास महाविद्यालयातील विद्यार्थिनी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. संस्थेच्या सातारा येथील जानकीबाई प्रेमसुख झंवर मराठी शाळेत विविध उपक्रम पार पडले. पाहूयात त्याचा हा खास वृत्तांत. सातारा येथील जानकीबाई प्रेमसुख झंवर प्रशालेमध्ये वार्षिक क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. ही स्पर्धा शाळेजवळील गांधी मैदानामध्ये घेण्यात आली. स्पर्धेचे उद्घाटन सातारा शहरातील नगरसेवक माननीय श्री धनंजय जांभळे आणि शाला समिती प्रमुख माननीय श्री दत्ताजी थोरात साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली. 22 जानेवारी 2024 रोजी श्री राममूर्ती प्राणप्रतिष्ठेच्या निमित्ताने शाळेमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांची श्रीरामाच्या जयघोषात शाळेच्या आवारात प्रभात फेरी काढण्यात आली. तसेच 250 दिव्यांची आरास करून श्रीराम हे नाव साकारले गेले. संस्थेच्या सातारा येथील कन्याशाळा आणि ज्युनियर कॉलेजमध्ये विविध उपक्रम पार पडले. पाहूयात त्याची ही सविस्तर बातमी. सातारा येथील कन्याशाळेत संस्कृत विभागाअंतर्गत संस्कृतची भाजी मंडई भरवण्यात आली. या मंडईमध्ये सर्व प्रकारच्या भाज्या, कडधान्य तसेच मातीची सुगड, वाणाचे साहित्य यांचाही समावेश होता. याचबरोबर 14 जानेवारीला भूगोल दिनाचे औचित्य साधून भूगोल विभागाकडून भूगोल सप्ताह साजरा करण्यात आला. यामध्ये प्रश्नमंजुषा, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, भौगोलिक मॉडेल निर्मिती, पोस्टर स्पर्धा अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. कन्याशाळा सातारा येथे शालेय ग्रंथपालांची एक दिवसीय कार्यशाळा संपन्न झाली. कार्यशाळेमध्ये ग्रंथपालांचा सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक सहभाग का आवश्यक आहे, तसेच शालेय स्तरावर डिजिटल ग्रंथालय कसे असावे आणि वाचन संस्कृती वाढवण्यासाठी कोणकोणते उपक्रम राबवण्यात यावेत या विषयांवर व्याख्यानांचे आयोजन होते. त्याचप्रमाणे ग्रंथपालांसाठी ताणतणाव मुक्तीसंदर्भात वैशिष्ट्यपूर्ण ब्रेन अँड माइंड जिम सातारातर्फे एक सेशन घेण्यात आले. सातारा येथील कन्याशाळा व ज्युनियर कॉलेजमध्ये श्री रामलल्ला प्रतिष्ठापना समारंभाचा आनंद सोहळा साजरा करण्यात आला. कन्याशाळेच्या प्रांगणात सर्व रामभक्त बालचमुंनी श्री रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा आनंदोत्सव साजरा केला. संस्थेच्या KB जोशी इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी या महाविद्यालयातर्फे विद्यार्थिनींसाठी खास शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. पाहूयात त्याचा हा वृत्तांत. KB जोशी इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय सेवा योजनाअंतर्गत 7 दिवसीय विशेष शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील बहुली गावामध्ये करण्यात आले होते. या शिबिराच्या माध्यमातून ग्राम स्वच्छता, वृक्षारोपण, पथनाट्य, संगणक साक्षरता, घर सर्वेक्षण, देशभक्तीपर गीत, प्रजासत्ताक दिनानिमित्त भाषण, ओरिगामी, गांडूळ खत प्रकल्प आणि सूचना फलक बनवणे असे विविध समाजोपयोगी उपक्रम राबवण्यात आले. संस्थेच्या महिलाश्रम हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय आणि व्यावसाय शिक्षण विभागाने जिल्हा क्रीडा स्पर्धांमध्ये घवघवीत यश संपादन केलं. पाहूयात त्याविषयीचा हा खास वृत्तांत. महिलाश्रम हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय आणि व्यावसायिक शिक्षण विभागाने जिल्हा क्रीडा परिषद पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी व पुणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शालेय क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले. क्रीडा महोत्सवाची सांगता पारितोषिक वितरण समारंभाने झाली. तायकोंदो खेळामध्ये शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त झालेल्या सुप्रिया जोशी भांबुरे या क्रीडा पारितोषिक वितरण समारंभासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. मार्गदर्शनपर भाषणात विद्यार्थिनींना त्यांनी आयुष्यात जिद्द, चिकाटी किती महत्त्वाची आहे, तसेच वाचनाचे, कष्टाचे महत्त्व देखील
त्यांनी खूप छान रीतीने विद्यार्थिनींना सांगितले. संस्थेच्या महिलाश्रम हॉस्टेलमध्ये विविध उपक्रम पार पडले, पाहूयात त्याविषयीची ही खास बातमी. संस्थेच्या वेणुबाई बालगृहात संक्रांत सण उत्साहात साजरा झाला. सीएसए संस्थेमार्फत सीएसए संस्थापक तसेच इतर सदस्य यांनी बालगृहास भेट दिली. यावेळी मुलींनी भरतनाट्यम व रिदम जिम्नॅस्टिक्सचे प्रात्यक्षिक करून दाखवले, तसेच पतंग उडवण्याचा आनंद मुलींनी घेतला. सीएसए संस्थेतर्फे मुलींना पारंपरिक ड्रेस, पॉपकॉर्न व बर्फीचे वाटप करण्यात आले. इस्कॉन संस्थेमार्फत गीता जयंती निमित्त महिलाश्रम व वेणुबाई बालगृहातील मुलींसाठी व्याख्यान आयोजित केले होते. यावेळी इस्कॉन संस्थेच्या वरिष्ठ समुपदेशक दीप्तिताई गायकवाड यांनी भारतीय संस्कृती, इतिहास, पाश्चात्य संस्कृती, वेद अभ्यास, रामायण याबाबत माहिती दिली. या व्याख्यानासाठी वसतिगृहातील 200 मुली व स्टाफ उपस्थित होता. संस्थेच्या प्राध्यापक मना अदवंत प्राथमिक विद्या मंदिर मध्ये विविध उपक्रम पार पडले, पाहूयात त्याविषयीचा हा खास वृत्तांत. 3 जानेवारी रोजी बालिका दिन साजरा करण्यात आला. त्यानिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले. तसेच कृतज्ञ आम्ही या उपक्रमांतर्गत संस्था परिसरातील सुरक्षा रक्षक व सफाई कामगार यांना मुलींनी तुमच्यामुळे आम्ही सुरक्षित आहोत, निरोगी आहोत अशी संदेश देणारी भेटकार्ड भेट म्हणून दिली. दरवर्षीप्रमाणे स्वामी विवेकानंदांचे कार्य, विचार सर्वांपर्यंत पोचावा या उद्देशाने आंतरशालेय युवकांचे विवेकानंद कथाकथन स्पर्धा आयोजित केली गेली. या स्पर्धेचे हे 3रे वर्ष आहे. यामध्ये 19 शाळेतील 80 स्पर्धकांनी सहभाग घेतला. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ 12 जानेवारीला पार पडला. 9 जानेवारी रोजी वार्षिक क्रीडा पारितोषिक वितरण समारंभ घेण्यात आला. तसेच 16 व 17 जानेवारी रोजी आरोग्य तपासणी करण्यात आली. संस्थेच्या वाई येथील नवीन मराठी शाळेत विविध उपक्रम पार पडले, पाहूयात त्याविषयीची ही खास बातमी. अयोध्या येथे झालेल्या प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त नवीन मराठी शाळा वाई येथे आनंदोत्सव उत्साहात साजरा झाला. या कार्यक्रमाची सुरुवात शोभायात्रेने झाली. काही विद्यार्थी श्रीराम, लक्ष्मण, सीता व हनुमान बनून सहभागी झाले होते. ढोल ताशांच्या गजरात शोभायात्रा शाळेच्या परिसरात पार पडली. प्रभू श्रीरामाचा जय जयकार करण्यात आला. नंतर सर्वांना प्रसाद वाटप करण्यात आले. शाळेमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. यावर्षी स्नेहसंमेलनात अखंड भारत या संकल्पनेवर आधारित विविध राज्यांचे प्रतिनिधित्व करणारे नृत्य प्रकार इयत्ता 1 ते 4 विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर प्रकारे सादर केले. सोबतच वर्षभरात शाळेत घेतल्या जाणाऱ्या विविध स्पर्धांमध्ये यश मिळवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिक वितरण कार्यक्रमात करण्यात आला. शैक्षणिक वर्ष 2023-24 वर्षीच्या ऊर्जा क्रीडा स्पर्धेत 10 वर्षाखालील वयोगटात नवीन मराठी शाळेच्या मुलांनी व मुलींनी दोन्ही गटात सर्व क्रीडा प्रकारात सहभाग घेऊन घवघवीत यश संपादन केले. यामध्ये लंगडी, गोल खो खो, रिले धावणे इत्यादी सांघिक स्पर्धा व 50 मीटर धावणे, चेंडू फेक, लांब उडी इत्यादी वैयक्तिक क्रीडा स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी केली. संस्थेच्या कर्वेनगर येथील पार्वतीबाई अध्यापिका महाविद्यालयात विविध उपक्रम पार पडले, पाहूयात त्याविषयीचा हा सविस्तर वृत्तांत. पार्वतीबाई अध्यापिका विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. यावर्षी शिवराज्याभिषेक सोहळ्याला 350 वर्ष पूर्ण होत असल्याने स्नेहसंमेलनाची संकल्पना शिवचरित्र अशी होती. शिवजन्म ते शिवराज्याभिषेक सोहळा असा शिवरायांचा सुवर्ण इतिहास उलगडण्याचा प्रयत्न विद्यार्थिनींनी विविध गीते, पोवाडे, प्रसंग सादरीकरण यांच्या माध्यमातून केला. संस्थेच्या आनंदीबाई कर्वे प्राथमिक शाळेत काही खास उपक्रम पार पडले, पाहूयात त्याविषयीचा हा वृत्तांत. आनंदीबाई कर्वे प्राथमिक शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. यावर्षी स्नेहसंमेलनाचा विषय गीत रामायण हा होता. विद्यार्थिनींनी गीत रामायण गीतांवर आधारित राम, सीता, लक्ष्मण, हनुमान, शूर्पणखा, वानरसेना, राक्षससेना, गंधर्व इत्यादी विविध भूमिकेतून विद्यार्थिनींनी नाटिकेतून अभिनय व नृत्य करून मनमुराद आनंद घेतला. आनंदीबाई कर्वे प्राथमिक शाळेच्या विद्यार्थिनींनी विविध बाह्य स्पर्धांमध्ये सहभाग घेतला होता.
तसेच युवकांचे विवेकानंद या स्पर्धेच्या बक्षीस समारंभामध्ये शाळेतील आयशा पुरी इयत्ता चौथी हिला गोष्ट सांगणे या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाला. संस्थेच्या संगोपन पाळणाघरात श्री राममूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा अतिशय उत्साहात संपन्न झाला. पाहूयात त्याविषयीचा हा वृत्तांत. श्री राममूर्ती प्राणप्रतिष्ठेनिमित्त पाळणाघरातील मुलांनी रंगेबिरंगी पताका लावून मुख्य प्रवेशद्वारापाशी सजावट केली. सर्व मुले व स्टाफने मिळून 121 वेळा रामाचा जप केला. संध्याकाळी दीपोत्सव साजरा करण्यात आला. संस्थेच्या एरंडवना येथील शिशुविहार प्राथमिक शाळेत विविध उपक्रम पार पडले. पाहूयात त्याविषयीची ही खास बातमी. विद्यार्थ्यांना आनंद मिळावा, मनोरंजन व्हावे यासाठी प्रशालेत विविध स्टॉलचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी वेगवेगळे पदार्थ खरेदी सोबतच वेगवेगळे खेळ खेळले, तसेच गणितीय क्रीडा व्यवहारातून शिकण्याचा आनंद घेतला. संपूर्ण देशाची अस्मिता असलेल्या प्रभू श्रीराम यांचे अयोध्येत प्रतिष्ठापना दिन प्रशालेत उत्साहात साजरा करण्यात आला. प्रभू श्रीराम, लक्ष्मण, माता सीता यांच्या वेशभूषेत व रामायणातील विविध पात्रांच्या वेशभूषेत बालचमू उपस्थित होते. या प्रसंगी भव्य मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये ढोल ताशा लेझिम यांचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. संस्थेच्या कर्वेनगर येथील शिशुविहार प्राथमिक शाळेत विविध उपक्रम पार पडले. पाहूयात त्याचा हा खास वृत्तांत. शिशुविहार प्राथमिक शाळा कर्वेनगर येथे वार्षिक स्नेहसंमेलन आनंदात व उत्साहात पार पडले. मिले सूर मेरा तुम्हारा या विषयांतर्गत विविधतेतून एकता सादर करण्यात आली. विद्यार्थिनींनी विविध राज्यातील नृत्य प्रकार सादर केले. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सिने अभिनेता शुभंकर अत्रे हे उपस्थित होते. संस्थेच्या विद्यापीठ शाखेतील शिशुविहार प्राथमिक शाळेत श्री राममूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा अतिशय उत्साहात संपन्न झाला. पाहूयात त्याचा हा खास वृत्तांत. नमस्कार. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचा विद्यापीठ हायस्कूल शिशुविहार प्राथमिक विभाग आणि अरुणी विद्यामंदिर यांच्या वतीने श्री रामचंद्र प्रभू यांच्या रामलल्ला स्थापित अयोध्या मंदिराचा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानंतर ऑनलाईन प्रक्षेपण सुद्धा विद्यार्थ्यांना दाखवण्यात येणार आहे. आता तुम्ही बघताच आहात की कार्यक्रम अजूनही चालू आहे. सर्व मान्यवर या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत आणि मोठ्या उत्साहामध्ये अनेक सांस्कृतिक कार्यक्रमाच्या जोरात हा कार्यक्रम पार पडत आहे. धन्यवाद. दिनांक 22 जानेवारी रोजी अतिशय चैतन्यमय वातावरणात संस्थेच्या तेजस्विनी हेल्थ क्लबमध्ये राममूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा अतिशय उत्साहात संपन्न झाला. पाहूया त्याविषयीची ही खास बातमी. संस्थेच्या फक्त महिलांसाठी असलेल्या तेजस्विनी क्लबमध्ये रामाच्या प्रतिमेची पूजा संस्थेचे पदाधिकारी तसेच व्यवस्थापिका, स्टाफ आणि सभासद यांच्या हस्ते करण्यात आली. या दिवशी सर्व स्टाफ आणि सभासद यांनी पारंपरिक वेशभूषा करून गणपती स्तोत्र, रामरक्षा आणि भीमरूपी स्तोत्र पठण केले. नऊवारी नेसून नादातुनिया नाद निर्मितो श्रीराम जयराम जय जयराम या गाण्यावर सूर्यनमस्कार घातले आणि भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा या गाण्यावर ठेका धरून एरोबिक्स आणि झुंबा सुद्धा केला. सगळ्यांना प्रसाद वाटप करण्यात आले आणि संध्याकाळी संस्थेच्या शोभायात्रेत स्टाफ आणि सभासद सहभागी झाले. संस्थेच्या स्कूल ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी अर्थात सॉफ्टमध्ये विविध उपक्रम पार पडले. पाहूया त्याविषयीची ही बातमी. संस्थेच्या स्कूल ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी अर्थात सॉफ्टमध्ये इन्स्पिरो या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या महोत्सवाचे आयोजन 3 दिवस करण्यात आले होते. या महोत्सवाचे उद्घाटन नवरदेव BSc ॲग्रिकल्चर या आगामी येणाऱ्या चित्रपटातील अभिनेते क्षितिज दाते, रमेश परदेशी तसेच सिनेमाचे लेखक विनोद ववणे यांच्या हस्ते झाले. या महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी कॅम्पस भंकस स्टँडअप कॉमेडी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यासाठी भाडीपचे पॉला, सायली राऊत, रेणुका दफ्तरदार, गणेश जोशी, अमेय कदम हे उपस्थित होते. तिसऱ्या दिवशी पथनाट्य तसेच एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. याचं परीक्षण श्री वेदांत रानडे यांनी केलं. याबरोबरच ग्रुप डान्स व सोलो डान्स स्पर्धाही घेण्यात आल्या. याचं प्रशिक्षण संप्रता घोरपडे यांनी केलं. या कार्यक्रमासाठी पुष्कर जोग, पुष्कराज चिरपुटकर, पूजा सावंत, दिशा परदेशी, स्मृती सिन्हा यांनीही हजेरी लावली. महोत्सवाची सांगता विदेशी स्वॅग या बँडने झाली.
नॅशनल सर्व्हिस स्कीम अंतर्गत संस्थेच्या कामशेत येथील आदिवासी शाळा अनुदंती येथे विविध कार्यशाळा सॉफ्टच्या वतीने घेण्यात आल्या. यामध्ये पानांवर प्रिंटिंग करणे, ओरिगॅमी, पोस्टर तयार करणे, किचन बनवणे तसेच दागिने तयार करणे इत्यादींचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना देण्यात आले. स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत स्वच्छतेचेही महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले गेले. नागपूर येथील सॉफ्टमध्ये 25व्या महाराष्ट्र राज्य आंतरमहाविद्यापीठ मीटचे आयोजन करण्यात आले. व्हॉलीबॉलसाठीचा प्रशिक्षण वर्ग सांगली येथे घेण्यात आला होता. ह्या प्रशिक्षण वर्गात लुब्धी दुगड यांनी सहभाग घेतला होता. मुंबई येथे झालेल्या बॅडमिंटनच्या कार्यशाळेसाठी पुणे सॉफ्टमधून प्रथम वर्षाच्या प्राची धीरेन या विद्यार्थिनीला प्रशिक्षण वर्गात सहभागी होण्याची संधी मिळाली. 7 दिवसीय कार्यशाळेनंतर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेच्या व्हिजन इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये श्रीराममूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा अतिशय उत्साहात संपन्न झाला. पाहूयात त्याविषयीचं हे खास वृत्त. 500 वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर आज अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. व्हिजन इंग्लिश मीडियम स्कूल या आपल्या शाळेमध्ये सुद्धा त्याची जय्यत तयारी सुरू आहे. तुम्ही या ठिकाणी बघू शकतात की कशा पद्धतीची तयारी सुरू आहे. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या विविध उपक्रमांविषयी कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला देखील विसरू नका. तर हे होतं या महिन्याचं वार्तापत्र. आता भेटूया पुढील वार्तापत्रात. तोपर्यंत धन्यवाद.